आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत ग्रामीण भागातील बांधकाम परवाना कसा काढावा। ग्रामीण भागामध्ये बांधकाम परवाना काढायचा असल्यास तो आपल्याला नगर रचना विभाग या सरकारी कार्यालयाकडून काढता येतो। नगर रचना विभागाकडे बांधकाम परवानगी प्रकरण परवानाधारक स्थापत्य अभियंता किंवा वास्तुविशारद यांच्या मार्फत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो। ग्रामीण भागामध्ये गावठाण हद्दीबाहेरील व गावठाण हद्दीमधील बांधकाम परवानगी मिळते। बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे हे आपण जाणून घेऊयात। प्रथमतः गावठाण हद्दीबाहेरील बांधकाम परवानगी कसे काढावे व त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे जाणून घेऊयात। गावठाण हद्दीबाहेर जागा असल्याबाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, तसेच 7/12 उतारा, बिनशेती आदेश आणि मंजूर रेखांकनाची प्रत, सिटी सर्वे झाला असल्यास सिटी सर्वेचा उतारा व सनद नकाशा, बांधकाम करावयाच्या क्षेत्रासमोरील रस्त्याची रुंदी वास्तुविशारद यांनी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तयार केलेल्या बांधकाम नकाशाच्या 5 प्रती, त्यावर वास्तुविशारद व अर्जदार यांची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे। बांधकाम नकाशामध्ये प्लॅन, एलिव्हेशन, क्रॉस सेक्शन, जिन्यांची रुंदी, छताची उंची, सामासिक अंतरे, अनुज्ञेय चटई क्षेत्र, निर्देशांक सूची दर्शवणे आवश्यक आहे। बांधकाम परवानगी प्रकरण उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडून नगररचना विभाग यांच्याकडे दाखल करणे गरजेचे आहे। बांधकाम परवानगी प्रकरण प्राप्त झाल्यानंतर छाननी फी ₹2 प्रति चौरस मीटर, विकास शुल्क 2% व रेखांकनास अंतिम मंजुरी घेतली नसल्यास 30% दराने अधिमूल्य शुल्क भरणे आवश्यक आहे। माननीय जिल्हाधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर व्यथित झालेल्या व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील नियम क्रमांक 46 नुसार मा सहसंचालक नगर रचना विभाग यांच्याकडे अपील करता येते। विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदींचा अर्थ लावण्यामध्ये काही विवाद असल्यास त्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी व्यथित व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या नियम क्रमांक 44 नुसार मा संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो। मित्रांनो, आता आपण गावठाण हद्दीमधील बांधकाम करायचे असल्यास त्याच्या परवानगीसाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात ते जाणून घेऊयात। गावठाण हद्दीमध्ये जागा असल्याबाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत कार्यालयाकडील नमुना 8 दाखला किंवा खरेदी खत, सिटी सर्वे झाला असल्यास सिटी सर्वेचा उतारा व सनद नकाशा किंवा ग्रामसेवक यांच्याकडील जागेच्या चतुर्सीमा व रस्त्याची रुंदी दर्शवणारा नकाशा, बांधकाम करावयाच्या क्षेत्रासमोरील रस्त्याची रुंदी वास्तुविशारद यांनी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तयार केलेल्या बांधकाम नकाशाच्या 5 प्रती, त्यावर वास्तुविशारद व अर्जदार यांची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे। बांधकाम नकाशामध्ये प्लॅन, इलेव्हेशन, क्रॉस सेक्शन, जिन्यांची रुंदी, छताची उंची, सामासिक अंतरे, अनुज्ञेय चटई क्षेत्र, निर्देशांक सूची दर्शवणे आवश्यक आहे। बांधकाम परवानगी प्रकरण गट विकास अधिकारी यांच्याकडून नगर रचना विभाग यांच्याकडे दाखल करणे गरजेचे आहे। बांधकाम परवानगी प्रकरण प्राप्त झाल्यानंतर छाननी फी ₹2 प्रति चौरस मीटर, विकास शुल्क 2% भरणे गरजेचे आहे। माननीय जिल्हाधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर व्यथित झालेल्या व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील नियम क्रमांक 46 नुसार मा सहसंचालक नगर रचना विभाग यांच्याकडे अपील करता येते। विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदींचा अर्थ लावण्यामध्ये काही विवाद असल्यास त्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी व्यथित व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या नियम क्रमांक 44 नुसार मा संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो। मित्रांनो, वरील सर्व प्रकारचे बांधकाम परवाने हे फक्त 1 वर्षासाठी वैध असतात हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे। अशा पद्धतीने आजच्या या भागात आपण बांधकाम परवानगीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात व ती कोठे सादर करता येते हे जाणून घेतलेले आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच एबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।